जालन्यात मराठा आंदोलकावर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीमारानंतर पेटलेल्या आंदोलनाचे लोण राज्यभरामध्ये पसरलेले आहे. गावांनी शहरांनी बंदची हाक दिली आहे. सरकार विरोधामध्ये घोषणाबाजी आणि निषेधाचे आंदोलन राज्यभरामध्ये ठिकठिकाणी करण्यात येत आहे. कुर्ला नेहरूनगर परिसरामध्ये शिवसेनेच्या वतीने सरकारच्या विरोधामध्ये आसूड ओढत निषेधाचे आंदोलन करण्यात येत आहे. आज दुपारी जी पत्रकार परिषद मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाली, त्या ठिकाणी या तिघांनी शासनाच्या वतीने कबूल केलं की झालेला प्रसंग हा दुर्दैवी होता, हा झाला नव्हता पाहिजे, टाळता आला असता. मी या ठिकाणी त्या लोकांची जशी भूमिका त्यांनी मांडली, मराठा आरक्षण लवकरात लवकर देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत किंवा आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करू, हे जे त्या तिघांनी मान्यवरांनी सांगितलं, तसं कुर्ला विधानसभेचे जे आमदार आहेत मंगेश कुडाळकरजी, हे देखील तर मागच्या प्रत्येक मराठा आंदोलनामध्ये भाग घेत होते. अगदी एक मराठा लाख मराठाची टोपी त्यांनीही घातली होती. या आत्ताच्या ज्या काही काल परवा झालेल्या प्रकारावरती त्यांचं देखील काय मत आहे हे त्यांनी जनतेला सांगायला पाहिजे, कारण या कुर्ला विधानसभेमध्ये या मराठा समाजाची जी मतं आहेत ती देखील लक्षणीय आहेत. त्यांनी या मराठा समाजाला पाठिंबा जाहीर करायला हवा असं माझं मत आहे. बाकी त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी की त्यांनी मागच्या वेळेला जो आंदोलनात भाग घेतला होता तो फक्त निवडणुकीत मतं मिळवण्यासाठी भाग घेतला होता का खरोखरच त्यांना मराठ्याप्रती कुठेतरी प्रेम आहे, कुठेतरी त्यांना मनापासून वाटतं की मराठा समाजाला देखील आरक्षण मिळालं पाहिजे. त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी एवढी विनंती मी करतो. त्यांच्या पक्षाचे राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्याच पक्षाचे आहेत. मुख्यमंत्र्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही मराठा समाजावरती अन्याय करणार नाही, आम्ही मराठा समाजाला न्याय मिळवून देणार आहे. याकडे तुम्ही कसं बघता? नाही, मराठा समाजाला आंदोलन म्हणजे आरक्षण देणार आनंदाची गोष्ट आहे, परंतु निवडणुका झाल्यानंतर असं बोलू नका की ही पण जुमलेबाजी होती, कारण यांनी अगोदर बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या होत्या. आणि आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देखील रोज दिल्लीला जाऊन त्यांच्याच पायाशी हे करतायत, म्हणजे त्यांचीच भाषा ते देखील बोलतायत. तुम्हाला आठवत असेल की प्रत्येकाच्या अकाउंटला 15 लाख रुपये येणार होते, दर वर्षाला 2 करोड लोकांना नोकऱ्या देणार होते, शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव देणार होते, महागाई कमी करणार होते, असं असंख्य वचनं त्यांनी दिली होती. त्या वचनाप्रमाणे हे देखील फक्त निवडणुकीपुरतं दिलेलं वचन असता कामा नये. जे मंगेश कुडाळकरांनी केलं निवडणुकीच्या वेळेला मराठा समाजाच्या मतांसाठी फक्त आणि फक्त त्यांच्या आंदोलनात भाग घेतला, आणि आज ज्या वेळेला मराठा तरुणांना त्यांची खरोखर गरज आहे त्यावेळेला ते त्या विषयावरती काही बोलत नाही. जालन्यामध्ये मराठी समाजाचे जे आंदोलक होते त्यांच्यावर अमानुष लाठीचार्ज केला पोलिसांनी, त्याचा निषेध म्हणून आणि राज्य सरकारचा निषेध म्हणून आज आम्ही विभाग क्रमांक 6 आंदोलन केलं. आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेबांच्या आदेशानुसार आणि आमचे विभाग प्रमुख डॉक्टर महेश पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाने आज असंख्य शिवसैनिक हे रस्त्यावर उतरून आम्ही आंदोलन केलेलं आहे. आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नेहमीच सामान्य जनता मग ती कुठल्याही जातीची असू दे नाही तर कुठल्याही धर्माची असू दे, सामान्य जनतेवर झालेला अन्याय हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कधीच सहन करू शकत नाही. आणि त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि हे जे आंदोलक अनेक महिने झाले आंदोलन करत आहेत त्यांच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी, ते हक्काने न्याय मिळवून देण्यासाठी ह्या राज्य सरकारला, झोपलेल्या राज्य सरकारला जागं करण्यासाठी आज आम्ही रस्त्यावर आंदोलन केलेलं आहे. आणि मी असं आम्ही सगळे शिवसैनिक आवाहन करतो आहे की आज हे राज्यकर्ते आहेत, त्यांनी जे काही कृत्य केलेलं आहे त्यासाठी आपले जे आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे यांनी लवकरात लवकर राजीनामा द्यावा अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे.
यावेळी संजना मुंगेकर, दिलीप शिंदे, हर्षदा परब, अनुराधा पेडणेकर, मीना बनसोडे, बळीराम घाक, संदीप गावडे, अमित रामचंदानी यांच्यासह तमाम शिवसैनिक मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। धन्यवाद।